जय शिवराय. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच सबस्क्राइब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाची बाजारभाव रोजच्या रोज दररोज, व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच. आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश, माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारचे शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे. आजच सबस्क्राइब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर. कांदा अनुदानाचे 400 कोटी अडकले, पाहूया सविस्तर बातमी. कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांना अनुदानाच्या तुलनेत खर्च परवडत नसल्याने सरकारने प्रति क्विंटल 200 अनुदान जाहीर केले. पहिल्या टप्प्यातील अनुदान मिळाले, परंतु आता राज्यातील 4,93,228 शेतकऱ्यांचे 393,32,00,000 रुपयाचे अनुदान आचारसंहितेमुळे अडकले आहे. सद्यस्थितीत बाजार समिती स्तरावर अर्जाची छाननी व लेखापरीक्षण सुरू असल्याचे पणन विभागातील सूत्रांनी सांगितले. पावसाअभावी रब्बी व खरीप हंगाम वाया गेला, शेतमालाचे भाव स्थिर नाहीत. कांद्याला यंदा प्रति क्विंटल 300 ते 200 रुपयापर्यंतच भाव मिळाला. उत्पादनाचा खर्च आणि मिळणारा भाव यांमध्ये तफावत असल्याने शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र 3 टप्प्यात अनुदानासाठी शेतकऱ्यांना अर्ज मागून घेतल्याने त्यासाठी विलंब लागला. पणन विभागाच्या वतीने 15 एप्रिलपर्यंत अनुदानाचा प्रस्ताव सरकारला सादर केला जाणार होता, मात्र बाजार समितीकडून लेखापरीक्षण छाननी प्रक्रिया निवडणुकीमुळे लांबणीवर पडली. लेखापरीक्षणानंतर प्रस्ताव पणन विभागाला तर पणन विभागाकडून सरकारला सादर केला जाणार आहे. धन्यवाद मित्रांनो, दररोजचे बाजारभाव तसेच शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी रोजच्या रोज दररोज आपली बाजार समिती या चॅनलला भेट द्या व सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा व मिळवा दररोजचे शेतमालाचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती. धन्यवाद. व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.